नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. राज्यात आठवडाभर अशांत ढगाळ वातावरण. गेल्या 2 दिवसापासून राज्यातील काही भागात निवार चक्रीवादळाचा प्रभाव झाला आहे. या वादळामुळे हवामानात बदल होत आहेत. गेल्या 2 ते 3 दिवसापासून राज्यातील काही भागात निवार चक्रीवादळाचा प्रभाव झाला आहे. या वादळामुळे हवामानात बदल होत आहे. राज्यातील ढगाळ वातावरण तयार झाले होऊन काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडत आहे. राज्यात ढगाळ वातावरण 5 डिसेंबरपर्यंत कायम राहणाराचे संकेत दिसत आहे. त्यामुळे थंडी गायब झाली आहे असे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले आहे. बंगालच्या उपसागरात गेल्या आठवड्यापासून वारंवार कमी दाबाचे पट्टे तसेच वादळे तयार होत आहेत. 15 दिवसापूर्वी गती नावाचे वादळ तयार झाले. या वादळाची तीव्रता कमी झाल्यानंतर लागलीत निवार नावाचे दुसरे वादळ तयार झाले. या वादळामुळे अगदी अंदमान निकोबार बेटासह दक्षिण भारतातील केरळ तामिळनाडू ते आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीपर्यंत जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. याचा परिणाम गोवा आणि महाराष्ट्रात झाला असून बहुतांश भागात ढगाळ वातावरण, थंड वारे आणि पाऊस पडत आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दक्षिण अंदमानचा समुद्र, दक्षिण बंगालचा उपसागर, त्याचबरोबर हिंदी महासागर या भागात कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. या पट्ट्याचे रूपांतर तीव्र कमी दाबाचे पट्ट्यात होणार आहे. त्यानंतर बुधवारी हा तीव्र कमी दाबाचा पट्टा 2 तारखेला दक्षिण तामिळनाडूच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. याच्या परिणामामुळे तामिळनाडू, केरळ, दक्षिण आंध्र प्रदेश, दक्षिण रायलसीमा या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वाढली आहे. उत्तर भारतात बिहार, उत्तर प्रदेश, हिमालयीन भाग, राजस्थान, दिल्ली, ईशान्य भारतामधील राज्यामध्ये दाट धुके वाढणार असून किमान तापमान सरासरीपेक्षा खाली म्हणजेच 1.6 ते 5.1 अंश सेल्सिअस एवढे घसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान तामिळनाडू राज्यातही पावसामुळे दाट धुके वाढणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. तर किमान तापमानात ही चांगलीच वाढ होत आहे. महाराष्ट्रात गेल्या 4 ते 5 दिवसापासून हळूहळू ढगाळ वातावरण वाढले आहे. त्यामुळे थंडीची तीव्रता कमी झाली असून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात हलक्या स्वरूपाचा पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात 2 डिसेंबरपर्यंत ढगाळ वातावरणामुळे किमान तापमानात वाढ होण्याचे संकेत दिले आहे. त्यामुळे राज्यात 2 डिसेंबरपर्यंत ढगाळ वातावरणामुळे किमान तापमानात वाढ राहणार आहे. तर लागलीत वातावरणात बदल होऊन थंडी देखील जाणवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर काही ठिकाणी रविवारी 29 सकाळी 8 वाजेपर्यंत गोंदिया येथे 14.4 अंश सेल्सिअसची सर्वात कमी किमान तापमान नोंद झाल्याचे हवामान विभागाने सांगितले होते. राज्यात आठवडाभर असेच अशांत ढगाळ वातावरण. गेल्या 2 ते 3 दिवसापासून राज्यातील काही भागात निवार चक्रीवादळाचा प्रभाव झाला आहे. या वादळामुळे हवामान बदल होत आहे. तर मित्रांनो, आपल्या शेतकरी कृषी दर्शन चॅनलला नक्की लाईक, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून भविष्यात तुम्हाला अपडेट मिळत असतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.